संपूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या शेणगावात अवैध धंद्याची घाण पसरली आहे. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोकर्डा बीटमधल्या शेणगाव, कमालपूर, चिंचोली, शिंगणे या गावांमध्ये अवैध वरली मटक्याचे धंदे खुलेआम राजरोसपणे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोकर्डा बीटमधल्या शेणगाव, कमालपूर, चिंचोली, शिंगणे या गावांमध्ये अवैध वरली मटक्याचे धंदे खुलेआम राजरोसपणे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. संपूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या शेणगावात अवैध धंद्यांची घाण पसरली आहे. हा अवैध वरली मटक्याच्या धंद्याची घाण याच गावातील गोपालपुरी याने पसरवली आहे. या अवैध धंद्याला बीट अंमलदार किशोर घुगे यांचं पाठबळ असल्यामुळे संबंधित गावांमध्ये अवैध धंदे जोमाने चालू आहेत. खल्लार पोलिसांना पैसे देऊन मी धंदा करतो अशी बतावणी गोपालपुरी करत असून माझे हात लंबे आहेत व माझं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही अशी अरेरावीची भाषा वापरतो. या बीटमधल्या चिंचोली, शिंगणे, शेणगाव, कमालपूर या गावातील काही नागरिक या अवैध धंद्यांना त्रासले असून अमरावती पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडे लेखी तक्रार देणार आहेत. या अवैध धंद्यांविरोधात तक्रारी किंवा वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यास खल्लार पोलिसांकडून या अवैध धंदा मालकांकडून केस घेतल्या जाते व थातुरमातुर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेतल्या जाते. धंदा मात्र दुप्पट जोमात सुरू राहतो. कायमस्वरूपी धंदा हा मुळात बंद का केला जात नाही हे सर्वांनाच माहिती आहे, ज्यामुळे शेणगाव येथील रहिवाशी व गावातील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा काटकर यांनी या अवैध धंद्याविरोधात कंबर कसली असून अवैध वरली मटक्याचा धंदा बंद करण्याकरता खल्लार पोलिसांना 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. नमस्कार, माझं नाव प्रतिभा नंदकिशोर काटकर, राहणार शेणगाव खासपूर. नेमकी समस्या काय आहे, काय काय झालं? आमच्या गावामध्ये खूप दिवसापासून वरली मटक्याचा धंदा चालू आहे आणि खूप लहान लहान मुले येऊन जे लहान लहान मुलं आहेत ना त्या लहान लहान मुलांपासून सर्व लोक नांदी लागलेले आहेत. आज उन्हाळा आहे, उन्हाळ्याची परिस्थिती किती खराब आहे लोकांची. लहान लहान मुलं जर त्या उन्हाळ्याचे जर असे मार्गी लागले तर त्यांच्या घरी खाण्यापिण्याची सोय नाही आहे आणि ते रोजचे 1000-1500 रुपये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यामध्ये गमावत आहे. यामध्ये कसं आम्हाला म्हणजे आम्हाला असं पाहण्यासारखं असं आहे की तिथं जिथं धंदा होते तिथं 10-10, 15-15 जण 50-50 जणांची मीटिंग असते लागलेली. कुठं असते नेमके गावामध्ये? गावामध्ये एक पानठेला आहे, त्या पानठेल्याच्या माग दुसरं एक लताबाई म्हणून घर आहे त्या घराजवळ आणि एक अजून त्याच्या माग बोळ आहे, रोड आहे, असे 2-3 रोड आहे, त्या रोडच्या माग अशा 2-3 ठिकाणी हा धंदा होते. पण परिस्थिती अशी आहे आज ज्या महिला ज्या आहेत ज्यांच्या घरच्या ज्या पुरुष समजा वरली मटका लावतात त्यांच्या घरचे बाया कधी आपल्या जोडायला आता माझं कसं आहे कोणी प्रेमानं बोलणं आहे तर त्या महिला जर आल्या ना आपल्या सोबत जर बोलायला गेल्या तर त्या बोलतात किंवा म्हणते एवढा आम्ही कट्टावून गेलो म्हणते या गोष्टीला 1000-1200 रुपये रोजचे कधी आमच्या घरातून गेले तर आमची आज म्हणते सोय खाप्यायची सोय नाही म्हणते की आमच्या घरातून 1000-1200 रुपये रोजचे जाऊन राहिले म्हणते. खूप रडतात त्या महिला. एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे. आम्हाला त्या धंदा करणाऱ्यासोबत काही संबंध नाही आहे पण आज रोजचे एका व्यक्तीचे जर 1000-1200 रुपये जाऊन राहिले तर आज 50 लोक तिथे उभे असतात. त्या लोकांचे किती पैसा जाऊन राहिला गावातून. याबाबत खल्लार पोलीस स्टेशन सोबत काही संपर्क साधला का? काही संपर्क असा आहे की ते धंद्यावाले हे डायरेक्टच सांगतात की आमचं पोलीस लोक सोबत संपर्क आहे म्हणतात आम्ही पैसा बिसा देऊन दाबून टाकतो. त्याचा काहीच हालचाल कोणीच करू शकत नाही. आमचं कोणीच काही करू शकत नाही पोलीस स्टेशन नाही ना काही नाही. आम्ही हप्ते भरतो. नेमकी आपली मागणी काय काय व्हायला पाहिजे? धंदा आमच्या गावातून हा धंदा बंदच व्हायला पाहिजे. जर धंदा बंद नाही झाला तर पुढे काय करायला पाहिजे? पुढे आम्ही मग अमरावतीला कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊ. सरजीव बहुराशी, दर्यापूर.